रायगड जिल्हा अल्पसंख्याक समाज अध्यक्ष माननीय श्री दानिश लांबे व रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री जवाद मुकादम यांनी नागोठणे गावातील तसेच काँग्रेस आय पक्षाचे सरचिटणीस भाई निजाम सय्यद यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अनेक पदाधिकारी तसेच नागोठणे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष माननीय श्री दानिश लांबे यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष या पदावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम मुलांना शिक्षण व रोजगार देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे कार्य मी करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे रायगडचे प्रतिनिधी याकूब सय्यद यांनी. अहुयात मध्ये वचक आहे असे आमचे सुहेलभाई, माझे अतिशय जवळचे मित्र बाबूभाई पोत्री, माझे पुतणे असलम असगर, बाबू सय्यद, जीशान, तरुण तडफदार जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आज आपल्या या ठिकाणी आले. आपण त्याचं स्वागत केला. मित्र, याच्या अगोदर सुद्धा जिल्ह्याचे मायनॉरिटीचे अध्यक्ष नाजीमभाई असो, असगर मुल्ला असो, आमिर सय्यद असो, जी काँग्रेस पक्षाची सूत्र आता घेतल्यापासून काँग्रेसमध्ये शेतापक्ष सोडून प्रवेश केल्यानंतर आमच्या सरकारच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे. विनंती केली सरकारचा कार्यकर्ता आपण सोबत असावा. ते म्हणजे आमचे निजाम सय्यदभाई या ठिकाणी आमचे आमचे सर्व अतिशय प्रेम करणारे आमचे मेहराजभाई, त्याच्या प्रकार आमचे राजू विशेष आहे, त्या ठिकाणी बसलेले आमचे माझे मंत्रीचे अध्यक्ष पर्रीकर, त्यांचे अंतुले साहेबांचे अतिशय हितचिंतक, ज्यांना या जिल्ह्याचा काही अल्पसंख्याकांचे काही रिपोर्ट असतो, त्यांचे मजीदभाई, त्या ठिकाणी बसलेले नाटकर साहेब, त्या ठिकाणी दत्तेदार, हे बसलेले सगळे आमचे चेहरे आमचे बैठक ठरली असा कुठला पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. आपले जिल्हा अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे मौलाना दानिशजी लांबे हे आपल्या नागोठणे शहराला त्यांनी भेट दिली. त्यांचा नागोठणा शहर काँग्रेस कमिटीतर्फे गुच्छा फिरव जरा कि हम एक दूसरे से मिले और एक दूसरे को पहचाने. सच्ची बात तो यह है कि जब कांग्रेस के बारे में इतिहास और लोग यहाँ पर बताते तो मेरे को सुनकर थोड़ा अफसोस भी होता कि मेरे को क्यों वो टाइम अंतुल साहब के साथ काम करने का मौका नहीं मिला. आप अभी बता रहे थे कि 74 से आपने काम चालू किए. माणिकराव जगताप साहब जो हमेशा बोलते रहते, हम तीनों की जोड़ी थी, सुनील तटकरे, माणिक जगताप और मारुति जोड़े, एक खासदार की लाइन में है, एक आमदार की लाइन में और तीसरा पीछे रहा है, उसको हराकर दोबारा आमदार करने की पूरी कोशिश करने की है. मेरे को मेरे जैसे छोटे कार्यकर्ता को ऐसा उन्होंने बोला हुआ है. वो जो बात है वो मैंने बोल दिया. तुम तो आमदार की तैयारी करने की चालू करो तो हम है पीछे से, तुम्हारे हाथ में क्या करने. ठीक है, तो मेरी पैदाइश 1981 की, आपने 74 से काम चालू किया. टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.